बातमी आहे बच्चूकडून संदर्भातली. अमरावती येथील भाजप राणा आणि कडू वादात मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत. भाजप आणि राणा टॉर्चर करत असल्याचा आरोप करत कडूंनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेनी फोन करून कडूंना मुंबईत बोलावून घेतलंय. मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आल्यास पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करू असा इशारा आज पुन्हा एकदा कडूंनी दिलाय. राणा आणि कडू वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार आहेत. त्यांनी कडूंना बोलावून घेतलेलं आहे मुंबईला. भाजप आणि राणा टॉर्चर करत असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं. दरम्यान मान अपमान दिला जात नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करू असा इशाराच बच्चू कडू यांनी दिलाय. हा विचार सार्वत्रिक जर घेतला गेला नाही, आमचा मान अपमान जर समजून घेतला नाही, तर वेळ आली तर मग पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथं चांगले उमेदवार आहे तिथं त्यांना पाठिंबा देणे आणि चांगला उमेदवार आम्हाला भेटला तर उभा कर. बसायला चर्चा करायला काही हरकत नाही, पण अपमान कोणी सहन करून घेणार नाही. भाऊ, भारतीय जनता पक्षानं जर वेळेवर उमेदवार बदलला तर त्या कार्यकर्त्यांची नाराजी राणावर आहे. आणि तुम्ही एवढा अपमान होऊन राणाचा जर प्रचार केला तर आम्हीच प्रहारमधून बाहेर निघू. तर आखरी पक्ष टिकवणं महत्वाचं आहे आम्हाला.